नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेऊन आपण आलेलो आहोत की अर्जित रजा रोखीकरण याचा लाभ शिक्षकांना मिळणार किंवा कसे, असा प्रश्न दिनांक 4 मे 2022 जो त्या ठिकाणी शासन निर्णय आला, या शासन निर्णयामुळे प्रत्येक शिक्षक वर्गात शिक्षकाला हा प्रश्न त्या ठिकाणी पडला की आता या रोखीकरणाचा लाभ आपल्याला मिळणार का काय। तर याबाबत मित्रांनो मला बरेचसे व्हॉट्सअप मेसेज, फोन किंवा यूट्यूबच्या आपल्या कमेंट बॉक्समधल्या कमेंट्स आल्या की याचं आपल्याला काय होणार आहे, याचं तुम्ही आम्हाला माहिती त्या ठिकाणी द्या। तर मित्रांनो बघा, हा या ठिकाणी जो 4 मे 2022 शासन निर्णय आहे, याचं या ठिकाणी जर आपल्याला पृथक्करण जर करायचं असेल तर महत्त्वाचं एक उदाहरण छानसं मला या ठिकाणी आठवत आहे की कोलंबस याने भारताचा शोध लावला असं आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे। मग असं जर आपण म्हटलं कोलंबसने भारताचा शोध लावला तर भारताचा व्यवहार त्यावेळेस, भारताचा विस्तार तर खूप मोठा होताच होता, पण सोबत भारताच्या लोकांचा व्यापार हा खूप सर्वदूर होता आणि भारत सर्वपरिचित होता। मग कोलंबसने भारताचा शोध कसा लावला? मग त्या ठिकाणी दुसरा प्रवाह आला की कोलंबसने भारतात येण्याच्या जलमार्गाचा शोध लावला। बघा, एकच कृती परंतु त्याचे दोन उत्तर त्या ठिकाणी होते। याच पद्धतीचा हा शासन निर्णय आहे ज्याचं आपण पृथक्करण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा। तर मी वळूयात मित्रांनो आपल्या मूळ विषयाकडे की हा बघा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे की दिनांक 4 मे 2022 शासन निर्णय अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेत करण्याबाबत हा शासनाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी तब्बल 7 संदर्भ दिलेले आहेत। मित्रांनो बघा, कुठलाही शासन निर्णय असेल त्याचे संदर्भ तेवढेच त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात। यातला महत्त्वाचा एक संदर्भ खाली शासन निर्णयामध्ये सुद्धा उल्लेख ज्याचा आलेला आहे, नंबर 2 जो संदर्भ आहे, वित्त विभाग शासन निर्णय 24/01/879 15/1/2001 याचंसुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत या GRच्या अनुषंगानं। तर या GRमध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे की 240/300 रजेत झालं। मित्रांनो हा तर जुना विषय आहे, 300 रजांचं आपल्याला या ठिकाणी काय साठवणूकही करता येते आणि रोखीकरणसुद्धा करता येते, परंतु विषय महत्त्वाचा आहे तो शिक्षक आणि शिक्षकेतर, त्यावर आपण आता प्रकाश ठेवत या ठिकाणी टाकूया। बघा, शासन निर्णयामध्ये काय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त शासन सेवेत असताना निधन झालेल्या, होणाऱ्या, तसेच वरील संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2, परिच्छेद क्रमांक 3 बघा। या ठिकाणी पहिला संदर्भ आलेला आहे की संदर्भ क्रमांक 2, तर हा संदर्भ क्रमांक 2 बघूया पहिले आपण। तर मित्रांनो हा जो संदर्भ क्रमांक 2 GR आहे, हा GR आहे त्या ठिकाणी 15 जानेवारी 2001 अर्जित रजेचे प्रत्यर्पणाचा तो शासन निर्णय आहे। म्हणजे बघा, प्रत्यर्पण म्हणजे काय? तर पहिले हे जे नॉन टीचिंग स्टाफ होता आपला, तर यांना दर 2 वर्षांना अर्जित रजेचं त्या ठिकाणी काय करायचं, प्रत्यर्पण करता यायचं। म्हणजे दर 2 वर्षाला 30 दिवसाचं प्रत्यर्पण त्या ठिकाणी होत आहे। परंतु हा जो शासन निर्णय आहे 15 जानेवारी 2001 यानुसार हे प्रत्यर्पण करण्याची सुविधा जी आहे ती सर्वच डिपार्टमेंटसाठी 1 फेब्रुवारी 2001 बंद करण्यात आलेली आहे। म्हणजे या शासन निर्णयात मुद्दाम हा सुद्धा संदर्भ शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे। सोबत परिच्छेद 3 त्या ठिकाणी म्हटलेला आहे। तर मग हा शासन निर्णय काय? सुधारित वेतन संरचनेत अर्जदाराचं रोखीकरण होण्याचा आहे। आणि हा शासन निर्णय जसा आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे या प्रायव्हेट शाळांसाठी आहे, त्यासोबतच मुद्दा क्रमांक 3 हा शासन निर्णय जो आहे तो जिल्हा परिषदेतील सुद्धा कर्मचाऱ्यांना यांना लागू होणार आहे, याच्यासाठी या GRचा संदर्भ यामध्ये आलेला आहे। तर आता मुख्य विषय आपला असा होता की बा आपल्या माध्यमिक शाळेतील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरांना आहे का? तर या GRमध्ये उल्लेख दिसतोय आपल्याला, बघा त्या ठिकाणी हायलाईट केलेला आहे की खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पिवळ्या रंगाने हायलाईट केलेला आहे। परंतु त्याच्या पुढची ओळ जी आहे तीच तेवढी महत्त्वाची आहे की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, बघा मित्रांनो, की ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच, ज्यांना अर्जित रजा देय आहेत। मग अर्जित रजा देय असलेले शिक्षक कोणते हा प्रश्न आपल्याला पडला असेल। मित्रांनो, शिक्षक या व्याख्येत आपल्या माध्यमिक शाळेतील किंवा उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक म्हणजे प्राचार्य यांचा समावेश होतो। की मुख्याध्यापक प्राचार्य जर आपण असाल तर आपल्याला अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ हा या ठिकाणी मिळणारच। आणि शिक्षकेतर कर्मचारी, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यापैकी लिपिक, शिपाई बंधू,
यांना या रजेचा रोखीकरणाचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो, परंतु शिक्षक इतर कर्मचाऱ्यांमधीलच प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर यांना मात्र अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळत नाही। बघा, म्हणून त्यांनी हे दोन्ही शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत, शिक्षकापैकी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतरापैकी काय लिपिक आणि शिपाई यांनाच याचा लाभ या ठिकाणी देय आहे। म्हणजे पर्यायाने मित्रांनो, आपण ज्यावेळेस शिक्षक या पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती आपली होईल त्यावेळेस मुख्याध्यापक कालावधीतीलच, म्हणजे जेवढं वर्ष आपण मुख्याध्यापक पदावर सेवा द्याल त्या सेवा कालावधीतीलच अर्जित केलेल्या रजांचं रोखीकरण तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत। मित्रांनो, ही होती या GR संदर्भाचं पृथक्करण माहिती। परंतु मित्रांनो, या ठिकाणी मला एक अवश्य या ठिकाणी सांगावं लागेल की शिक्षकांना आता उन्हाळ्याच्या सुट्टीसुद्धा बरेचदा शाळेत यावं लागते, एवढ्याची माहिती आहे। इतर शासनाचे विविध त्या ठिकाणी उपक्रम असतात, म्हणजे जर आपण संघटना लेवलवर जर शासनाकडे जर प्रयत्न केला तर निश्चित भविष्यात आपल्याला रोखीकरणाचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला संघटित व्हावं लागेल, त्या ठिकाणी संघर्षसुद्धा शासनासोबत करावं लागेल, मागणी त्या ठिकाणी करावं लागेल। निश्चित मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओत नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।